भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिवीरांच्या शौर्याच्या गाथा, गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य सैनिक कर्नल गुरुबक्ष सिंग ढिल्लन आणि कुंजीलाल दुबे यांच्या योगदानाविषयी ब्रिटिश सरकारनं अठरा मार्च एकोणीसशे एकोणीस या दिवशी रौलट कायदा संमत केला या कायद्यानुसार कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटल्याशिवाय तुरुंगात टाकण्याचा अधिकार पोलिसांना दिला गेला या कायद्याचं चा औपचारिक नाव अनाकीन आणि क्रांतिकारी गुन्हे कायदा असं होतं या कायद्यानं औपनिवेशिक प्रशासनाला व्यापक अधिकार दिले त्यानुसार राष्ट्रवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा संशय असलेल्या कुणालाही खटल्याशिवाय दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकत असे स्वातंत्र्यसैनिकांनी या कायद्याला काळा कायदा असं संबोधलं आणि त्याविरोधात देशभर संताप पसरला रौलेट कायद्याच्या निषेधार्थ गांधीजींनी सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी सत्याग्रह पुकारला ब्रिटिश राजवटीनं लोकांविरुद्ध जोरदार कारवाई सुरू केली आणि तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अमृतसरमध्ये क्रूर अमानुष जालियनवाला बाग हत्याकांड घडलं रौलेट कायद्यामुळे झालेल्या हिंसाचार आणि रक्तपातानं महात्मा गांधींना स्वातंत्र्य लढ्याच्या भोवऱ्यात ढकललं गेलं गांधीजींनी एकोणीसशे वीसमध्ये असहकार चळवळ सुरू केली आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एक नवीन अध्याय सुरू झाला आपण आज इंडियन नॅशनल आर्मीचे कर्नल सिंग ढिल्लन यांचं स्मरण करणार आहोत त्यांचा जन्म अठरा मार्च एकोणीसशे चौदा रोजी पंजाबमधील अमृतसरजवळ झाला इंडियन नॅशनल आर्मीच्या इतर सदस्यांसह जनरल शाहनवाज खान आणि कर्नल प्रेमकुमार सहेगल ढिल्लन यांच्यावरही देशद्रोहाचा आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता जपाननं सिंगापूरचा पराभव केल्यानंतर फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीसमध्ये ढिल्लन भारतीय राष्ट्रीय सैन्यात म्हणजे आय एन एमध्ये दाखल झाले एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची कमान हाती घेतली तेव्हा ढिल्लन यांना नेहरू ब्रिगेडचं कमांडर करण्यात आलं बर्मामधील इरावडी नदीचा ताबा आणि संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती बारा फेब्रुवारी एकोणीसशे पंचेचाळीस रोजी इराबड्डीजवळ तैनात असलेल्या आय एन ए जवानांवर विमानानं बॉम्बफेक करण्यात आली जोरदार बॉम्बफेक आणि हल्ल्यानंतरही आय एन नियंत्रण राखण्यात यश मिळवलं ब्रिटिश सैन्यानं न्यांगूवर मोटार बोटीनं दुसरा हल्ला केला हा हल्लाही फसला पण सततच्या हल्ल्यामुळे आय एन ए फार कार टिकू शकले नाही आणि ढिल्लन यांना पग्यांपर्यंत माघार घ्यावी लागली मित्र राष्ट्रांच्या सैन्याला चऊक पळाांकडे जाण्यापासून रोखण्याची जबाबदारी पुन्हा ढिल्लन यांच्यावर सोपवण्यात आली ढिल्लन आणि त्यांच्या सैनिकांनी अथकपणे ब्रिटिशांच्या हल्ल्याचा सामना केला परंतु एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये ब्रिटिश टँक आणि चिलखती वाहनांच्या भीषण हल्ल्यामध्ये आय एन एला मॅग्वेला परतावं लागलं ढिल्लन शाहनवाज खान आणि प्रेम सहगल यांच्यावर खटला सुरू झाला तोपर्यंत नौदल रेटिंग म्युटीनी सुरू झाली होती ब्रिटिश सरकार भारतावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ज्या सशस्त्र दलांचा वापर करत होते ते दल आता त्यांच्या विरोधात गेलं होतं प्रदीर्घ खटल्या चार जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी शहानवाज आणि प्रेम सहगल यांच्यासह ढिल्लन यांना मुक्त करण्यात आलं त्यांच्या सुटकेनंतर गुरुबक्षसिंग ढिल्लन हे मध्य प्रदेशातील शिवपुरी इथं राहत होते तिथं सहा फेब्रुवारी दोन हजार सहा या दिवशी त्यांचं निधन झालं या महान राष्ट्रवादीला विनम्र अभिवादन आपण आज स्वातंत्र्यसैनिक कुंजीलाल दुबे यांचंही स्मरण करत आहोत त्यांचा जन्म अठरा मार्च अठराशे शहाण्णव रोजी मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात झाला अलाहाबाद विद्यापीठात शिकत असतानाच कुंजीलाल यांच्यावर मदन मोहन मालवीय आणि एन सी केळकर यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांचा प्रभाव होता कुंजीलाल एकोणीसशे सदतीसमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य झाले आणि एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये काँग्रेसच्या त्रिपुरी अधिवेशनात स्वागत समितीचे ते सचिव होते एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये महात्मा गांधींनी त्यांची सत्याग्रहासाठी निवड केली परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जवळपास एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली एकोणीसशे बेचाळीसमध्ये सुटका झाल्यानंतर त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला आणि नंतर त्यांना तुरुंगात जावं लागलं यावेळी त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये विधानसभा निवडणुकीत ते जबलपूरमधून निवडून आले स्वातंत्र्यानंतर कुंजीलाल दुबे राजकारणाशी सक्रियपणे जोडले गेले मध्य प्रदेश विधानसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली या महान राष्ट्रवादी नेत्याला विनम्र अभिवादन